कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्याच्या 24 तारखेला अचानक देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली. टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवसाय उद्योग ठप्प पडले. 3 महिन्याच्या अवधीनंतर नागरिकांना अचानक 3 महिन्याचं वीज बिल पाठवण्यात आलं. परंतु टाळेबंदीमुळे आधीच घराचं बजेट पूर्णपणे कोलमडलेलं असताना नागरिकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागत असल्याने संविधान संवर्धन समितीतर्फे फिरोज खान पठाण यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीचे निषेधात्मक आभार आंदोलन करून वीज बिल माफी संदर्भात ऊर्जा मंत्र्यांना निवेदन देण्यात आलं. टाळेबंदीच्या काळात शेतकरी, कामगार, मजूर, छोटे मोठे व्यवसाय पूर्णतः बंद होते. टाळेबंदी काळात व्यवहार ठप्प असल्याने सगळ्यांचीच आर्थिक कोंडी झाली. सामान्य नागरिक आर्थिक विवंचनेत असताना सरकारने स्वतः राशन किट आणि कम्युनिटी किचनद्वारे जेवणाचे डबे पुरवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. हळूहळू टाळेबंदी शिथिल केल्यावरही उद्योग व्यवसाय पूर्ण पदावर यायचे असल्याने कामगार, मजूर, छोटे मोठे व्यावसायिक करणाऱ्यांना घरासाठी जीवनावश्यक वस्तूंची तजवीज करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. आणि अचानक 3 महिन्यांचं वीज बिल आल्याने सामान्य नागरिक दुहेरी आर्थिक संभ्रमात पडला आहे. संविधान संवर्धनच्या समितीच्या माध्यमातून आंदोलनानंतर वीज बिल माफ करण्यात यावं याकरिता निषेधात्मक आभार म्हणून गुलाबाचं फूल देऊन कनिष्ठ अभियंता वीज वितरण केंद्र दुर्गापूर ग्रामीण यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं. या संदर्भातील ही प्रतिक्रिया. लॉकडाऊनच्या दरम्यान सरकारने नागरिकांना एक पाट थोपटून एक हिंमत देण्याचा प्रयत्न केला, तो असा की त्यांनी राशन किट आणि कम्युनिटी किचनद्वारे डब्बे पुरवले. परंतु 3 महिन्याच्या नंतर अचानक वीज वितरण कंपनी 3 महिन्याचं वीज बिल ते काही जागी इतकं म्हणजे जास्तीत जास्त लोकांना अमाप शमाप बिल पाठवण्यात आलं. आता मला हे सांगा की मागील 3 महिन्यापासून जिथे व्यवसाय नाही, जिथे उद्योग नाही, सगळे कामगार मजूर लोक सगळे घरी बसलेले आहे, अशा वेळेस 3 महिन्यात जे अमाप शमाप जे बिल आलं आहे हे बिल कुठून भरणार आणि कसं भरणार, यासाठी आम्ही आज संविधान संवर्धन समितीतर्फे इथे आम्ही वीज बिल जे पाठवण्यात आलं, या वीज बिलाचं म्हणजे यांना शरम यायला पाहिजे म्हणून आम्ही बेशरमच्या फुलांनी या वीज बिलाचं इथं स्वागत करत आहे. आणि या लोकांचा आम्ही निषेधात्मक आभार इथे संविधान संवर्धन समितीतर्फे करत आहे.